5,65,00,000 ज्येष्ठांनी त्याचा फायदा घेतलाय. 500 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना भुजबळ साहेब आपण सुरू करतो. पण आमचं सरकार आल्यानंतर हे सगळे स्पीड ब्रेकर आम्ही दूर केले आणि तातडीने त्याच्यामध्ये जे अडथळे होते ते दूर करून त्याचा कामाला चालना दिलेली आहे. जयंतराव या बरं तुम्हालाच बघत होतो मी, तुम्ही दिसले नाही, मजा नाही तुमच्याशिवाय. अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या सन्माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरील चर्चेमध्ये सहभागी झालेले सदस्य, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, अतुल भातकळकरजी, संजय कुटे, अजित यामिनीताई जाधव, सुरेश वरपुडकर, रईस शेख, प्रकाश आवाडे, रवींद्र वायकर, दीपक चव्हाण, अमीन पटेल, नितेश राणे, किशोर जोरगेवार, बाबासाहेब पाटील, श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, सुनील प्रभू, मनीषा चौधरीताई चौधरी, रमेश बोरणारे, भास्करराव जाधव, आशिष शेलार, जयकुमार रावल, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, अबू आझमी आणि इतरही काही सदस्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर अनेक मुद्दे मांडलेत, चर्चा झाली आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी माननीय राज्यपाल महोदयांच्या आपली सुरुवात जी आहे राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आणि त्यासाठी मी आदरणीय महामहिम राज्यपाल महोदयांचं मनापासून अभिनंदनही करतो, आभारही मानतो. त्यांनी आपल्या अभिभाषणामध्ये गेल्या 6-7 महिन्यांचा राज्य सरकारच्या कामकाजाचा सर्वसमावेशक असा उल्लेख केला. सरकारच्या कामगिरीची माहिती देतानाच त्यांनी राज्याची प्रगती तसेच सर्वसामान्यांच्या विकासासाठी केलेले प्रयत्न यावर देखील आपल्या अभिभाषणात उल्लेख केलाय आणि त्याप्रमाणेच सरकारची देखील वाटचाल सुरू राहील अशी देखील ग्वाही मी या ठिकाणी देऊ इच्छितो. अध्यक्ष महोदय, राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामध्ये जवळपास 77 मुद्दे होते. खरं म्हणजे अभिभाषणाच्या मुद्द्यावर या सभागृहामध्ये चर्चा होणं साधारणपणे अपेक्षित असतं, कारण हे विजन डॉक्युमेंट असतं. परंतु विरोधी पक्ष नेते असतील, इतरही सदस्य काही असतील, त्यांनी सगळ्यांनी नाही म्हणत मी भुजबळ साहेब, काही मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी बरीच राजकारणावरच चर्चा केली आणि त्यामधून त्यांचा जो काही इंटरेस्ट आहे तो आपल्याला दिसून आलाय. परंतु त्याला मी उत्तर नंतर देतो. पण सरकारने जे काही कामं सुरू केली आहेत, प्रगतीपथावर आहेत, त्यांचा उल्लेख मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय करू इच्छितो. खरं म्हणजे आपण पाहिलं गेले 6-7 महिन्यामध्ये राज्य सरकारने घेतलेले निर्णय जे आहेत हे निर्णय आपल्या सगळ्यांच्या समक्ष आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी शेतीला पाणी पाहिजे. भुजबळ साहेब, 23 प्रकल्पांना आपण सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. 23 प्रकल्पांना जवळपास 5,21,000 हेक्टर जमीन त्यामुळे ओलिताखाली येणार आहे, सिंचनाखाली येणार आहे. 38,000 कोटी रुपये त्यासाठी खर्च अपेक्षित आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं किती प्रकल्पांना मंजुरी दिली आपण सोबत होतात आणि पण त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही. आम्ही जे काही पॉझिटिव्ह करतोय
सकारात्मक निर्णय घेतोय, प्रॅक्टिकल निर्णय घेतोय त्या बाबतीतच मी बोलू इच्छितो. त्याचबरोबर आपले जे सिनियर सिटीजन असतात अध्यक्ष महोदय 75 वर्षाचे, त्यांचेच आपल्याला आशीर्वाद असतो, प्रेरणा असते. त्यांना आम्ही एसटी मोफत प्रवास देऊन टाकला, एसटीचा प्रवास. तेव्हा काही लोक म्हणाले अरे 75 वर्ष झाले तर काय त्यांना मिळणार, पण मला या ठिकाणी अध्यक्ष महोदय सांगायला अतिशय आनंद होतोय की 5,65,00,000 ज्येष्ठांनी त्याचा फायदा घेतलाय. मग तालुका प्लेसला येऊन आरोग्य सुविधा असतील, उपचार असतील, देवदर्शन असेल, आणि हे सगळं जे आहे एक त्यांना देखील एक त्याच्यामधून. आता वयोवृद्ध झाल्यानंतर ज्येष्ठांचा सगळ्यांचाच विषय आपल्याला माहित आहे, परंतु या माध्यमातून सरकारने त्यांना जवळपास मदत करण्याचा एक दिलासा देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी 262 कोटी रुपये शासनाने त्याच्यावर खर्च केलेले आहेत. आणि त्याचबरोबर मोफत आरोग्य उपचारासाठी सगळ्यात म्हणजे आपलं सरकार जे आहे आरोग्यावर लक्ष देत आहे. मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण 160 ठिकाणी सुरू केला, 160 ठिकाणी. त्याच्यामध्ये जवळपास 7 लाखापेक्षा जास्ती नागरिकांनी त्याचा फायदा घेतला, आणि 31 मार्च पर्यंत ती संख्या आपण 200 वर नेणार आहे, 200 वर. आणि येत्या आर्थिक वर्षामध्ये संपूर्ण राज्यामध्ये आपण जवळपास 500 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना भुजबळ साहेब आपण सुरू करतो. त्याचबरोबर माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित हे आपल्या आरोग्य विभागाने त्याच्यामध्ये मोहीम सुरू केली. जवळपास 4,50,00,000 आपल्या माता भगिनी महिला भगिनींच्या आरोग्य तपासणी झाली. त्याचबरोबर जागृत पालक सुदृढ बालक अभियान सुरू केलं. 0 ते 18 वयोमानातल्या मुलांना तरुणांना त्याचा फायदा होतोय. जवळपास 94,000 बालकांची तपासणी झाली, ती देखील जवळपास 2 कोटीचं त्यांचं लक्ष आहे, ते देखील पूर्ण करण्याचं काम आरोग्य विभाग करेल. त्याचबरोबर या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी आपला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग शिर्डीपर्यंत खुला केला, तो अतिशय गेम चेंजर प्रकल्प आहे. त्याची महती काय आहे ती मी एक ठिकाणी सांगू इच्छित, म्हणजे त्याच्यामध्ये वेळ घालू इच्छित नाही, परंतु त्या ठिकाणी देखील 10 लाखापेक्षा जास्तीच्या प्रवाशांनी त्याचा लाभ घेतलाय. उद्घाटन झाल्यापासून आतापर्यंत त्यामध्ये रोजगाराला संधी उपलब्ध झाली आहे, सोयी सुविधा मिळालेल्या आहेत. खऱ्या अर्थाने तो एक गेम चेंजर प्रकल्प आहे. आणि म्हणून आपल्याला त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील मेट्रो टू ए आणि मेट्रो सेव्हन हे 2 मेट्रोचे प्रकल्प शुभारंभ झाला. या प्रकल्पात देखील जवळपास आतापर्यंत या मुंबईतल्या 60 लाख प्रवाशांनी त्याचा फायदा घेतलाय, 60 लाख प्रवाशांनी. त्यामुळे वाहतूक कोंडी रस्त्यावरची कमी होईल. जेव्हा संपूर्ण मेट्रो लाईन 337 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं पूर्ण होईल, जे आता आपल्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या काळात त्याला चालना मिळाली, मध्ये 2.5 वर्ष पार काय काय स्पीड ब्रेकर आले बंद झालं सगळं आपल्याला माहित आहे, त्याच्यात मी जाऊ इच्छित नाही. पण आमचं सरकार आल्यानंतर हे सगळे स्पीड ब्रेकर आम्ही दूर केले आणि तातडीने त्याच्यामध्ये जे अडथळे होते ते दूर करून त्याचा कामाला चालना दिलेली आहे. आणि 337 किलोमीटरचं हे नेटवर्क पूर्ण झाल्यानंतर जवळपास या मुंबईतली 60 ते 70 लाख वाहनं या रस्त्यावरून दूर होतील, मेट्रोमध्ये लोक प्रवास करतील, प्रदूषण कमी होईल, लोकांच्या वेळेत बचत होईल, लोकांची एफिशियन्सी वाढेल, लोक आपल्या परिवाराला वेळ देऊ शकतील. अशा प्रकारचा मेट्रोचा देखील हे प्रकल्प आपण सुरू करतोय. त्याचबरोबर आज आपण पाहतोय की शेतकऱ्यांच्या दृष्टीने देखील आपण जी मदत जाहीर केली त्यावर देखील जयंतराव या बरं तुम्हालाच बघत होतो मी, तुम्ही दिसले नाही, मजा नाही तुमच्याशिवाय. तर शेतकरी जे आहेत, शेतकरी आपला मायबाप अन्नदाता आहे, आणि म्हणून नुकसान भरपाई पोटी त्याला मदत करताना आपण सर्व नियम एनडीआरएफचे एसडीआरएफचे सगळे बाजूला ठेवले, दुप्पट मदत करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले, गोगलगाईने केलेले नुकसान भरपाई मिळत नव्हती ती दिली,
त्याचबरोबर सततच्या पावसामुळे होणारं नुकसान जे आहे ते देण्याचा निर्णय घेतला आणि जवळपास यामध्ये 755 कोटी सततच्या पावसाच्या नुकसानामुळे त्याचबरोबर 4751 कोटी नुकसान भरपाई पोटी आपण दिले आणि जवळपास त्याचबरोबर 4700 कोटी जे आहेत ते आपण त्या नुकसान भरपाई पोटी आपण दिलेले आहेत आणि त्याचबरोबर जे 50,000 रुपयापर्यंत आपण जे नियमित कर्जफेड करणारे जे शेतकरी होते त्यांना देखील आपल्या महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय तो आपण अध्यक्ष महोदय आपण पूर्तता त्याची करतोय आणि त्यामध्ये देखील जवळपास 4700 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतलाय. त्यातले 4000 कोटी वाटप देखील झालं. असं एकूण 12000 कोटीपर्यंत हा आकडा जातोय आणि त्यामुळे गेल्या वेळेची नुकसान भरपाई जी दिली होती, आता काही लोक म्हणतात की नुकसान भरपाई मिळाली नाही, नुकसान भरपाई मिळाली नाही, सततच्या पावसामुळे 755 कोटी दिलेत, अधिकच्या याद्या आलेल्या आहेत, त्याचं देखील व्हेरिफिकेशन होतंय आणि नक्की त्यामध्ये. पण 12000 कोटी रुपये देण्याचा निर्णय हा ऐतिहासिक निर्णय आपण शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे. त्याचबरोबर आणखी आपण जे शेतकऱ्यांसाठी जे निर्णय घेतलेले आहेत, आज त्यांच्या कांद्याचा निर्णय देखील आपण चर्चा झाली त्याप्रमाणे शेतकरी जे हवालदिल झालेले आहेत त्या कांद्यांचा नाफेडणी खरेदी सुरू केलेली आहे आणि त्याचबरोबर जे आपल्या केंद्र सरकारशी ज्या बाबींवर बोलायचं आहे ते बांगलादेशमध्ये त्यामध्ये इम्पोर्ट ड्युटी त्यांनी सुरू केलेली आहे. या बाबतीत देखील पियुष गोयल असतील, त्याचबरोबर रेल्वेने जो ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून कांदा जातो ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढतो त्यामुळे रॅक आपल्याला जास्ती पाहिजे, रेल्वे जास्ती पाहिजे, त्यासाठी आम्ही अश्विनी वैष्णव साहेबांशी देखील आम्ही चर्चा करू आणि यामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे कांदा उत्पादकांच्या मागे उभे राहू आणि त्याचा देखील निर्णय सरकार आमचं घेईल, त्यामुळे बिलकुल चिंता करू नका. आणि ते घेऊ ना निर्णय. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, या मराठा आरक्षणच्या बाबतीत देखील काही सदस्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आपल्याला मी सांगू इच्छितो की जेव्हा मराठा आरक्षण आज त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, मी त्यांच्या सोबत होतो आणि मराठा आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतला, हायकोर्टाने देखील तो वैध ठरवला आणि त्यानंतर पुढच्या सरकारमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्या सुप्रीम कोर्टामध्ये त्याला स्थगिती मिळाली. परंतु स्थगिती मिळाली त्या ठिकाणी पण त्यासाठी देखील तज्ज्ञ वकील असतील, हरेश साळवे साहेब असतील, त्यांनाही आम्ही विनंती केलेली आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये देखील आम्ही त्याच्यासाठी जी काही फौज तज्ज्ञांची उभी करायची आहे ते आम्ही करतोय. पण तोपर्यंत ज्या काही सोयी सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजे त्या देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्यामध्ये जी अधिसंख्य पदं जी होती जवळपास 2500 पेक्षा जास्ती, तो निर्णय घेण्याचा धाडस कोणी करत नव्हता अध्यक्ष महोदय, पण आपलं सरकार आल्यानंतर 2500 पदं जी अधिसंख्य पदाचा निर्णय घेतला त्याच्यातल्या नियुक्त्या देखील देण्याचा निर्णय आपण घेतला आणि नियुक्त्या देखील देण्याचं काम सुरू झालं. आणि त्याचबरोबर त्यामध्ये सारथी असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, राजमाता जिजाऊ सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम असेल, त्याचबरोबर इतर ज्या काही सोयी सुविधा आहेत ते देखील देण्याचा आम्ही निर्णय घेतला. हॉस्टेलचा निर्णय असेल, यामध्ये देखील सरकारने त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलाय आणि हे जे देत असताना आपण न्यायालयीन लढाई जी आहे ती देखील ताकदीने आपण लढतोय. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी जे जे काही प्रयत्न केले पाहिजे ते आपलं युतीचं सरकार करणार आहे. आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन या ठिकाणी हा आपण त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेलो आहोत आणि म्हणून त्यासाठी देखील हे सरकार कुठेही कमी पडणार नाही हे देखील मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो.